कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका, आपली फरफट होऊन देऊ नका. त्यांचीच फरफट कसली चालली आख्या महाराष्ट्रानं बघितलं. मला बसू द्या, मला बसू द्या, मला बसू द्या. माग गाडीत ते घुसू 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 बघायला लागले. अरे लका अजित दादा, कधी काही काही जण अशी भडक भाषण करतात. वाचाळवीरांची संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे. ही माझी कळकळीत विनंती त्यांना, नसतं महाराजा तुम्हाला नाही माफ करणार. त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचं वाटोळं करायला निघाला आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झाला, त्याच्या खोल्यात मी जास्त जात नाही, कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही, आपल्याला विकासाला महत्व द्यायचं. सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं, यांच्यावर लक्ष न द्यायचं, म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची. कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका, आपली फरफट होऊन देऊ नका. बाबा बाळा हो, देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार, तुम्ही काय लक्ष देणार नाही. मराठी एवढे लेचे पेचे नाहीत, त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे, ते शांततेत बसणार आहेत. पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत, तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार. सामाजिक सलोखा हा आपल्याला राखायचा आहे. सुसंस्कृत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख आपल्याला सर्वांना टिकवायची आहे, ही ओळख आपल्याला वाढवायची आहे. तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा त्यांचीच फरफट कसली चालली आख्या महाराष्ट्रानं बघितलं. मला बसू द्या, मला बसू द्या, मला बसू द्या. माग गाडीत ते घुसू 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 बघायला लागले. अरे लका अजित दादा, काय लका का अवस्था करून घेतली. महाराष्ट्र घाबरत होता, पवार साहेबांच्या नावानं खात होता. अहो तुम्ही लका मराठ्यांचं मराठ्यांचं जाती जलमण्याचा अभिमान बाळगा. आले गेल्याचे आपण नाही, दुसऱ्याचं इमान वरून गेलेलं नाही आपल्यावरनं. म्हणून अजित दादांनी मराठ्यांचा नाद करू नये. तुमचा टांगा पलटी घोडा फरार केल्याशिवाय आम्ही राहणार. मराठा 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 गल्ली गल्ली मध्ये केवळ मराठा बांधवच दिसतील असं थोड्या वेळापूर्वी आणि कालपासून मनोजी रंगे पाटील सांगतात. कशा पद्धतीनं मुंबई जाम होणार? आओ चहू बाजूंनी मुंबईत मराठा समाज धडक देणार आहे आणि मुंबईच्या तीन बाजूने पुन्हा समुद्र आहे. कुठं जाणार? म्हणून या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं. आणि फरफट व्हायची जी भाषा अजित दादा वगैरे करतात की नाही, त्यांना एक लक्षात येत नाही की जोपर्यंत समाज सत्ता मानतो तोपर्यंत त्या सत्तेला अर्थ असतोय. ह्या लोकांनी म्हणजे ह्यांना सगळं राजकारण माहिती असतं कुठं काय. श्रीलंकेतल्या राष्ट्रपतींना देशोदेश पळून फिरावं लागलं का नाही? समाज विरोधात गेला की राष्ट्रपतीला सुद्धा पळून फिरावं लागतं त्या सत्ताधाऱ्यांना. अरे आम्ही तुझ्या माग लागल्यावर बाबा हो तुम्ही जाचाल कुठं? तुमचे कारखाने बुडीत निघाले, तुमच्यावर ईडीच्या दाढी पडायला, म्हणून तुम्ही कुणाच्या तरी पदराच्या आड चाललाय. आण लका जाणू आम्ही मराठी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे, तुम्ही ह्या जातीतलाय म्हणून. का हा निवडणुकांचा आहे? मराठा समाज ह्या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार का? अहो जर आरक्षण नाही दिलं, कंडिशनल आहे, जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर ह्या लोकांना त्यांची काय लायकी असती हे मराठा समाज दाखवून देणार आहे. या राज्यातला 30-32% मराठा समाज तर तुमच्या विरोधात आहेच ह्या सरकारच्या, पण आमच्या सोबत 12 बोलती द्यायला तयार आहे. 12 बोलतीदारांचं सुद्धा मतदान तुम्हाला आम्ही उद्या देणार नाही, कारण त्यांना त्यांचं वेगळा आरक्षणाची मागणी आहे, हक्क पाहिजे. धनगर समाज बांधव आमच्या सोबत यायला तयार आहेत. दलित आणि आदिवासींचं आम्ही आरक्षण मागत नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आमचं शत्रुत्व नाही. आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन पाया पडू. तुम्ही जर आरक्षण दिलं तर त्यांना मतदान टाका म्हणून, आणि जर तुम्ही नाही दिलं तर ह्यांच्या घरोघरी पाया पडून सांगतो ह्या कडूची ह्याला लायकी दाखवायचे आपल्याला, ह्याला का मतदान द्यायचं? अरे 1000 वर्षाचा इतिहास आहे. मराठा आणि ओबीसी वाद होता का? 1000 वर्ष इतिहास की सापडते का? दलित आणि मराठा मराठे तर अशा चळवळी होत्या का राज्यात? नाही. ब्राह्मण ब्राह्मणे तर तुम्हाला सापडू शकतात, पण मराठा मराठे तर नाही. ओबीसीच्या राजानं मराठ्याच्या राजावर अतिक्रमण केलं असा इतिहास कुणी सापडणार आहे का? मराठ्याच्या राजानं ओबीसीच्या बांधवर अन्याय केला असं एकही पान इतिहासातलं तुम्ही काढून दाखवू शकत नाही. ह्या ओबीसीचं आरक्षण आले 30 वर्षात, 30 वर्षातच मराठ्याचे ओबीसीत वाद कस का झाले तयार? इतिहास आपण बघितला पाहिजे. 1000 वर्ष आपण सोबत होतो. अरे ह्या दलेंद्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे समाज फोडायचा कार्यक्रम केला हो, 1000 वर्षाचा इतिहास आपला. माळ्याला एका मंदिरात प्रवेश आहे मराठ्याला नाही असं कुठं आहे का? किंवा मराठ्याला मंदिरात जाऊ दिलं माळ्याला बंदी केली, किंवा धनगराला येऊ दिलं नाही असं कधी सापडलंय का आपल्याला? मग नुसत्या आरक्षणावरनं
तुम्ही समाजासमाजामध्ये भेद निर्माण करणार असाल तर तुमच्या एवढे पाताळतंत्री माणसं नाही ते, आणि तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय हा बळीराजा शेतकरी समाज, मराठा समाज तुम्हाला पायाखाली घेईल आणि पाताळात घालेल एवढं निश्चित आहे। काय सांगाल कशा पद्धतीने हे वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे? आता हे मराठ्याचा आगमन तुम्ही बघत आहे म्हणजे तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही, वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।